माडा तालुक्यातील पडसाळी येथील ज्ञानेश्वर जगदाळे या अल्पभूधारक शेतकऱ्याला 2 एकरात 800 पाकिट कांद्याचे उत्पादन झाले। लागवडीनंतर खताची योग्य मात्रा आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्याने त्यांना अधिक उत्पादन मिळाले। नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने अधिक उत्पादन शक्य झाला आहे। श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रमी कांद्याची आवक होत आहे। याच वेळी अनेक शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेतल्याची माहितीही आता पुढे येऊ लागली आहे। माडा तालुक्यातील पडसाळे येथील ज्ञानेश्वर जगदाळे यांनी 20 गुंठ्यात 100 क्विंटलचे उत्पादन काढले आहे, तर बार्शी तालुक्यातील ताड सौंदाणे येथील सुनील शिंदे यांनी 11 गुंठ्यात 45 क्विंटल कांद्याचे उत्पादन घेतल्याचे सांगितले आहे। चांगला पाऊस आणि वातावरण चांगले असल्याने यंदाच्या वर्षी कांद्याचे अधिक उत्पादन झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। जगदाळे यांनी 2 एकरात कांदा लावलाय, 4 फुटी सरी करून कांदा लावला होता, त्यापैकी केवळ 20 गुंठ्यातील कांदा त्यांनी काढला आहे। त्यामध्ये त्यांना 200 पाकिट म्हणजे 100 क्विंटल कांदा निघाला आहे। 2 एकरात अंदाजे 700 ते 800 पाकिटे कांदा निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। लागवडीनंतर 45 दिवसात सर्व खतांच्या मात्रा आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्यानं अधिक उत्पादन त्यांना शक्य झाले आहे।